नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि इथे आमचं चाललेलं आहे रक्षाबंधन. गोला इथून आल्यानंतर शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर ह्यांची नाईट होती, हे लगेच गेले आणि विजू भैया आला होता लातूरला, तर तो मग माझ्याकडे आला रक्षाबंधनासाठी. आणि आम्हाला सर्वांना वहिनीने म्हणजे पिंटू दादाच्या घरी तिकडे जेवायला बोलवलेलं होतं, तर आम्ही तिकडेच जाणार होतो. आणि विजू भैया इकडे आला मग इथेच आमचं रक्षाबंधन वगैरे झालं. तर हे बघा, हा मोठा भाऊ आहे माझा, मावस भाऊ विजय तावरे असं याचं नाव आहे. खूप छान पर्सनॅलिटी आहे, हेल्पिंग नेचरचा आहे आणि खूप गोड स्वभावाचा आहे आमचा विजू भैया. तर तो आला आणि अचानकच आला, खरंच खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी, कारण माझ्या मनातही नव्हतं की विजू भैया इकडे येईल म्हणून. आणि त्याला काम होतं, कामानिमित्त तो आला इकडे. आणि खरं खूप वर्षानंतर हा योग आलाय, मी विजू भैयाला राखी बांधलेली आहे, कारण माझं लग्न झाल्यानंतर आणि लग्नाआधी पण मला वाटतं खूप कमी वेळाच रक्षाबंधनला आम्ही एकत्र असायचो, कारण विजू भैया गावाला आम्ही पुण्याला, तर असं चालत राहायचं. तर खूप छान वाटलं मला. आता इथे सकाळची वेळ आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दुपारी, तर हे घरचंच आहे. आता इथे मी अशा प्रकारे जेवायला बनवलेलं आहे. आणि आज आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन, तेही अण्णा बंटी भैया यांच्याबरोबर. तर जेवायला मी पनीर वगैरे बनवलेलं आहे आज, कारण श्रावण चालू आहे तर ऑप्शन नाहीये, पनीर तेच बेस्ट आहे आपल्यासाठी सध्या तरी. तर इथे चाललेलं आहे रक्षाबंधन. आणि हे बघा, प्रिशुबाई यांचे नाटक आणि लाड जेवढे पुरवावेत तेवढेच कमी आहेत. तर अण्णांना ओवाळायचं होतं, राखी बांधायची होती, तर मॅडम लगेच येऊन बसल्या त्यांच्या मांडीवरती आणि शांत बसली होती एकदम. तर हे बघा, खूप गोड आहे. आणि झोपीतून उठली होती ती, पण काय माहिती अशी झोपीत असल्यासारखीच वाटत होती जरा जरा. तर इथे सर्वात आधी मी अण्णांना राखी बांधून घेतलेली आहे. हे असंच करायचं होतं पण विजू भैया खूप गडबडीत आला रात्री, त्याच्यामुळं हे सर्व करणं शक्य झालं नाही, तो मेकअप वगैरे, कारण वहिनींकडे जायला ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालेला होता, त्यांचे फोनवर फोन येत होते, त्याच्यामुळे घाई गडबडीत मग राखी बांधून घेतली. आणि विजू भैयालाही परत बीडला जायचं होतं, त्याच्यामुळं झालं गडबडीत का होईना, पण छान झालं तेही. तर हे बघा इथे आता रक्षाबंधन. आणि हे गुलाबजामुन जे बनवलेले आहेत आम्ही घरी, खरंच खूप छान झालेले आहेत, खूप टेस्टी झालेले आहेत. आणि मी त्याला डार्क तळून घेतलेलं आहे, जे काळे गुलाबजामुन भेटतात आपल्याला स्वीट होम वगैरेवरती, तर त्या प्रकारे मला पाहिजे होते. तर मी खूप कमी गॅसवरती हे तळून घेतलेले आहेत आणि एकदम खतरनाक झाली होती टेस्ट, सर्वांनाच खूप आवडले, कारण खवा खूप जास्त होता, त्याच्यामुळे गुलाबजामुन देखील छान झाले. तुझा आता तंबाखू पण देते. पैसे ठेवा. तर ह्या अशा फोटोच्या राख्या ज्या आहेत त्या सुमनने पुण्याहून बनवून आणलेल्या होत्या, तिच्या स्कूलमध्ये कोणीतरी कलीग आहेत तिचे ते बनवून देत होते. तर मी म्हटलं माझ्याही राख्या घेऊन ये. तसं तर मी इथे राख्या घेतल्याच होत्या, पण मला खूप आवडल्या फोटोची राखी वगैरे, त्याच्यामुळं मग मी ते घेऊन यायला सांगितलेलं आहे तिला. तर ती तीन चार घेऊन आली, कारण शेवटी शेवटी त्यांच्याकडे डिझाईन्स वगैरे खूप कमी होत्या ज्या फ्रेमच्या आहेत त्या, आणि क्लॅरिटी तेवढी आली नाही फोटोची, पण चला चालून जाते, कळत तर होतं की आम्ही आहोत त्या फोटोमध्ये म्हणून. तर खूप छान वाटलं ते पाहून. आणि इथे भैयाला मी राखी बांधत आहे. हा माझा मोठा भाऊ आहे भैया, हा खूप कमी दिसतो व्हिडिओमध्ये, कारण हा येत नाही सारखं सारखं इकडे, याला ड्युटी वगैरे असतात, हा पुणे पोलीसमध्ये आहे पुण्याला. तर इथे बघा आता हे रक्षाबंधन.
आणि दोघांनीही मिळून मला एक साडी आणि एक ड्रेस घेतलेला आहे. तर दोघांनी एक एक वस्तू दिली रक्षाबंधन ओवाळून झाल्यानंतर. तर मला ना ब्लॅक घ्यायचा होता पण प्रिंटेड मध्ये हवा होता, तर तसा मला भेटला नाही. तर बघू आता, हा मी आणखीन ट्राय केला नाही, जर नाहीच झाला तर मी चेंज करून वगैरे घेणार आहे. कारण आम्ही खूप गडबडीत गेलो होतो गोलाईमध्ये आणि यांची ड्युटी असल्यामुळे लवकर यायचं होतं. आणि इथे बघा, पूजा रक्षाबंधन करून घेत आहे. पूजाने भैयाला राखी बांधलेली नव्हती, कारण ती गावाला आलेली होती रक्षाबंधनासाठी म्हणून. आणि इथे बघा सानू, सानूचाही प्रिशूसारखंच आहे. त्याचेही हट्ट आणि लाड जेवढे पुरवावेत तेवढे कमीच आहेत. आणि हे पहा इथे शेंडे फळ. आता बंटी हा खूप खूप म्हणजे घरात कॉमेडी करायला एक नंबर, खूप हसवतो सर्वांना. आणि भैया जेवढा शांत आहे तेवढाच बंटी बडबडा आहे. भैयाचा आणि त्याचा स्वभाव खूप अपोजिट आहे. आणि त्याला म्हणजे प्रत्येक वेळी मस्ती मस्करी या गोष्टी लागतात, त्यामुळं मुलांनाही जास्त त्याचंच आहे की बंटी मामा, कारण तो हसतो हसवतो खेळतो त्यांच्याबरोबर. आणि मुलांप्रमाणे मुलांसाठी त्यांच्यासारखंच राहतो तो, तर त्याच्यामुळं सर्वांनाच आवडतो तो. इथे देखील त्याची मस्ती मस्करी चालूच होती, ओवाळताना वगैरे काय करावं काही नाही सुचत नव्हतं. आणि मी जो राखी बांधली नाही तोपर्यंत राखी बांधून नाही घेतली त्याने कुठूनच, कारण दरवर्षी पहिली राखी माझीच बांधतो तो. पहिलं सोनी असायची पुण्याला, तिची बांधायची. आता ती नाहीये तर मग बांधत नाहीत ते राखी कोणाकडून, दोघेही तसेच आहेत. आणि ही बघा, ही साडी घेतलेली आहे. आता त्याला म्हंटल मी राहू दे, पण आता त्याला होम मिनिस्टर प्रमाणे मला साडी द्यायची होती अशी. तर त्याचं हे असंच चालू असतं. तर कशी वाटली साडी कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आणि सर्वांनाच खूप आवडलेली आहे. आणि इथे बघा आता सानू शेख. आणि खरंच सानू एवढा शांत बसला होता, मला देखील आश्चर्य वाटत होतं. कारण ना एवढा शांत तो बसत नाही एका जागी, पण ना राखी बांधताना कसा बसला ना, खरंच सर्वांनाच कौतुक वाटत होत. ऐकते ग लिकू किती करते. हा पप्पाकडे बघा सानू ऐकलं. हा चला तर जय खूप गुणी आहे. ऐकलं तर सर्वच ऐकतो आणि नाही तर मग काहीच नाही ऐकत, असं आहे सानूचं. खूप गोड आहे पण. तर इथे आता पूजा बंटीला राखी बांधत आहे, कारण बंटी गेलाच नाही इकडे तिकडे तिच्याकडे रक्षाबंधनच्या वेळी. तर त्यांचंही रक्षाबंधन राहिलंच होतं, तर इथे चालू आहे त्यांचं आता राखी बांधणं वगैरे हे ते. आणि मी म्हटल्याप्रमाणे त्याला मस्करी करण्याची खूप सवय आहे. हसणं आणि हसवणं हाच त्याचा म्हणजे धर्म असल्यासारखंच आहे. तो सतत हसतच राहतो आणि हसवत राहतो सर्वांना. आणि कॉमेडी करणं, कशातही कॉमेडी करायचं असं असतं त्याचं. तर आता इथे यांचं रक्षाबंधन चालू आहे. तर साहेबांना ड्युटीला जायचं असल्यामुळे गडबड होत होती, त्याच्यामुळे त्यांनी काही कपडे वगैरे चेंज केले नाहीत. आणि ही राखी बघा सुमन, खूप सुंदर राखी होती. ह्यांचा आणि माझा फोटो आहे त्या राखीवरती. तर सुमननी यांच्यासाठी ती राखी घेऊन आली होती. आणि ह्या साड्या मी दोघींसाठी घेतलेल्या आहेत सेम सेम, जी मी घातलेली आहे तशाच आहेत, फक्त पॅटर्न वेगळा आहे. कारण माझ्यासारखी सेम दोन नव्हत्या, तर म्हटलं दोघींना दोन सेम घ्याव्यात म्हणून मग मी या घेऊन आलेली आहे. तर पूजाला देखील मी अशीच साडी घेऊन आलेली आहे, फक्त कलर वेगळे आहेत. आणि पूजा आधीच येऊन राखी बांधून गेलेली होती, कारण तिचे मामा जे आहेत ते इथेच, मामाचे नातेवाईक इकडेच राहतात, त्यांच्या मामीचे भाऊ. तर ती आली होती मध्येच, येऊनही गेली राखी वगैरे बांधून. तर त्याच वेळी मी तिला साडी दिलेली होती. तर हे बघा, इथे सोनीचा आणि माझा फोटो आहे हा. आणि ही सुमननी माझ्यासाठी राखी बनवलेली आहे. खूप छान वाटलं ही राखी पाहून. आणि सोनी आणि मी आम्ही एकमेकींना राख्या बांधायचो, तसंच तीच पद्धत तीच प्रथा मी चालूच ठेवलेली आहे. तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे की पिंटू दादा ज्यावेळी आलता त्यावेळी की रक्षा हे फक्त पुरुषच करत नाहीत, सध्याच्या घडीला तर प्रत्येक जण आपली रक्षा करतं, ते लहान असो मोठं असो कुणी असो. आणि हे बघा मग असं
आणि पूजा आणि सुमन दोघी खूप सुंदर दिसत होत्या, कारण मेकअप सहसा करत नाहीत त्या एवढा, आणि त्याच्यामुळं मी त्यांना म्हटलं होतं मेकअप वगैरे करा. खूप सुंदर दिसत होत्या दोघी पण. तर इथे पूजाने मला राखी बांधलेली होती, पण तरी देखील थोडंसं आता व्हिडिओसाठी म्हणून आम्ही दोघी एकमेकींना ओवाळून वगैरे घेत होतो. त्या दिवशी ती खूप गडबडीत आली होती आणि त्याच्यामुळे सर्व राहून गेलं होतं. तर इथे सुमन आता अक्षूला राखी बांधत आहे. आरू आणखीन देखील क्लासहून आलेला नव्हता, तर पूजांनी तिघांनाही राख्या बांधलेल्या होत्या, आधीच सुमनच राहिली होती. तर खूप छान आणि गोड पद्धतीने आमचं रक्षाबंधन इथे साजरं झालं. याच्यानंतर आम्ही खूप फोटो काढले, खूप रील्स बनवल्या, खूप एन्जॉय केलं त्या दिवशी. कारण असं होत नाही, खूप कमी वेळ येतो योगाचा की सर्वजण नटलेले आहेत, तर एका फ्रेम मध्ये येतील असे मस्त तयार झाले होते सर्वजण. तर कसा वाटला हा व्हिडिओ? थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि माझी इंस्टाग्राम आयडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. खूप छान छान रील्स असतात, मला फॉलो देखील करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.